आई काही मदत करू? अगं काय झालं, हसतेस काय सकाळी सकाळी? हा श्रीपण ना काहीही बोलत असतो तो. हा ते खरंय, पण आत्ता काय म्हणालाय तो? मला म्हणत होता पठण हो झालं. ऐक ना. हां बोल. अगं हा मुहूर्त ना खूप चांगला आहे. कशासाठी? चांदण्यातलं डोहा जेवण करायचं ना जान्हवीचं, कोजागिरी पौर्णिमेला करूया आपण. हो आम्हाला चालेलच. जान्हवीला विचार. संध्याकाळीच करायचंय म्हणजे सुट्टी सुद्धा नाही घ्यावी लागणार तुला, चालेल का? अरे हो जान्हवी, तुझ्या बाबांचा फोन आला होता काल, त्यांचं शिफ्टिंग झालं का ग? हो आजच झालं आहे. आपण त्यांना डबा पाठवूया का ग? थँक्यू आई. अग थँक्यू काय, शिफ्टिंग झालं की किती घरभर गोंधळ असतो नुसता, स्वयंपाक पाणी काही सुचतच नाही. आपण ना त्यांना डबाच पाठवूया घर लागेपर्यंत. पण एक काम करा, डबा घेऊन तू नको जाऊस बाई, नाहीतर बेबी डोकं खाईल माझं. चालेल ना? म्हणजे आपण ड्रायव्हर बरोबर पाठवूया ना डबा, त्यांना पत्ता दिलास की ते बरोबर घेऊन जातील अगदी. पत्ता आहे ना तुझ्याकडे? हो म्हणजे बाबांनी देऊन ठेवलाय पत्ता. झालं तर मग बरं, मग नक्की समजून आम्ही. कशाच? अगं डोहा जेवण कोजागिरीलाच करायचं ना. हो हो जान्हवी काय ग? चालेल चला. बस नाश्ता देते तुला मी, आले. ए पोरा भास्कर, आता भास्कर रात्री 3 वाजता झोपलायस तू आणि सकाळी 6 वाजता उठून पुन्हा सुरू केलेले आहेस. ठीके चहा घे जरा. आणि तुम्ही पण अति करू नका, तुम्ही जरा वय लक्षात घ्या स्वतःच. लावूया की घर हळूहळू, काय घाईये? माझ्या मेलीचं कंबड धड नाही म्हणून, नाही तर मीच केलं असतं सगळं. अरे घे ना रे चहा बट. हो आई, ताई आणि भाऊ येण्याच्या झालं पाहिजे सगळं. काय डबा पाठवला काल जानूने? ओ खानावळीतलं जेवण परवडलं त्याच्यापेक्षा. एवढं तिखट? शेवटी तिचं जेवण अर्धवट सोडून मी गुळ तूप पोळी खाल्ली. काय त्या भाकऱ्या आणि केवढ्या लया ह्या एवढ्या पराती एवढ्या. बाई लावली आहे का त्यांनी स्वयंपाकाला कोणी? काहीतरीच बाई जेवण ते नुसतं तिखट आणि ते. ओ या दिवसात जानूने असं अन्न ग्रहण करणं बरोबर आहे का? एवढं सुद्धा कळू नये का तिच्या सासरच्यांना? हेरवी मी हात सुद्धा लावला नसता असल्या जाळ जेवणाला. माझ्यात काही त्राण नव्हते ना म्हणून नाईलाजाने खावं लागलं मला. ओ पोट बिघडायची अशाने? कमाल झाली आपण. ओ यांच्याकडे तर नुसतं सात्विक जेवण असत. अगं किती वेळ तोच विषय कुठत राहणार आहे? झालं असेल एखाद दिवशी तिखट जरा जेवण. त्यांनी डबा दिला म्हणून आभार मानायचे का टीका करत राहायची त्यांच्या अन्नावर? अहो टीका नाही करत आहे मी, मी जानूच्या तब्येतीसाठी म्हणून बोलते. कळलं ते पुरे. आता तुम्ही ना मला बोलायची संधी काही सोडत नाही. ए जा बाबा जा, पटकन आंघोळ तरी करून घे जा. इथे मेलं सकाळी 5:30 पाणी येतं आणि ते पण किती, फक्त अर्धा तास. कोण उठणार एवढ्या सकाळी लवकर? हे ना जरा उशिरा पाणी सोडायला काय होतं रे? 6:30-7 लोक बाहेर पडतात कामाला इथे. हो पण त्याचा ताप आम्हाला कशाला? बर तुझी कंबर दुखते ना, नको काळजी करूस, उद्यापासून मी पाणी भरेन. मग तर झालं. काय रे
तुझं काही चाललंय का? म्हणजे नाही, अचानक श्रावण बाळ कसा काय झालास तू? काही लपवतोस का माझ्यापासून? तुला कशातच काही चांगलं दिसतच नाही का? लगेच संशय घ्यायलाच हवा का त्याच्यावर? कारण कळणाशिवाय कुणीही चांगलं वागत नाही. तू स्वतःवरूनच जगाची परीक्षा करत राहणारेस का आयुष्यभर? तुम्ही तरी कशाला स्वतःवरून सगळं ठरवता? सगळी माणसं काही तुमच्यासारखी सरळ असतात का? बर, आता एकदा आलाय आपल्याला ह्या काळट्याचा अनुभव तसा. बाबा मी आंघोळ करून घेतो. झालं झालं समाधान तुझं? अगं मरमर मरतोय तो पोरगा, त्याला सुखाने चहा सुद्धा पिऊ दिला नाहीस तू. काही चांगलं बघवतच नाही का तुला? तुला जायचंय का बाबा? हळू बोल ना श्री. जायचंय का तुला बाबांकडे? काही ना, असं कसं सांगणार सतत? करूया. जानवी, ह्या डबे आहे साजूक तुपातला शिरा, बटाट्याची उकडलेल्या बटाट्याची भाजी, चटणी, कोशिंबीर, अळूची पातळ भाजी आणि 15 फुलके आहेत. पुरतील ना गं? हे खूप झालंय. हा आणि भात आहे, ड्रायव्हर दादांच्याकडे देते. हा कशाला, आम्ही घेऊन जाऊ ना? अरे पण अग, नवीन घर कुठे आहे माहिती असायला पाहिजे ना. हो पण तरी. आई काहीही काळजी करू नकोस, मी तुझ्या सुनेला अगदी सुखरूप घेऊन जाईन ऑफिसला सोडेल. अगं घर माहिती तरी असायला हवं की नाही? आपण एकत्र जाऊया, सरप्राईज विजिट देऊ. श्री एक मिनिट, आई चालेल ना? अगं आई कशाला नाही म्हणेल? तसं नाही रे. काय काय? हो चालेल, म्हणजे पण सांभाळून जा आणि जड उचलू बिचलू नकोस काही. हा आई काहीही काळजी करू नकोस, मी आहे की नाही? चल, ये ड्रायव्हर आपकी सेवा में हाजिर है, चलो. संध्याकाळी लवकर ये. हा ए मी 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 जड नाही उचलायचं. आई येतो. सांभाळून. हो येतो. अच्छा चल चल चल, भाजी सांडेल पिंड. नाही नाही. काय पसारा काढलाय सगळा, बोचकी कशाला काढलेली आता? नंतर आवरलं असत ना. पण नंतर कधी आवरणार? तुम्ही दोघांनी पण स्वतःचे कपडे मात्र अगदी नीट ठेवलात आणि माझी मात्र बोचकी अशी आतमध्ये कोंबून ठेवलीत. कळायला नको का कुठल्या बोचक्यांमध्ये काय ठेवलंय ते? आई त्या वेळेला कुठे शोधाशोध करत राहणार ते? कुठली साडी काय, पंचा काय, मी सांगत होते तुम्हाला पण ऐकलं नाहीत माझं. काय केलं काय? एका खुराड्यातून दुसऱ्या खुराड्यात. ए अर्थ आहे का याला? मी उगीच आपली मरमर करते तुम्हाला दोघांना फ्लॅट मध्ये राहता यावं म्हणून, पण तुम्हाला ना इच्छाच नाहीये. गेल्या वेळेस गप्प बसले मी, पण सांगून ठेवते यावेळेस कोणाचंही ऐकणार नाही मी. पंतांनी आणलेली मुलगी चांगली आहे, पिंट्याने जर जास्त नाटकं केली ना हातपाय बांधून त्याला बोलल्यावर उभा करेन मी. मग बघणार नाही माझा पोटचा पोर आहे की नाही. ह्याच्या ना मनात काहीतरी शिस्त आहे असं वाटत मला. बघा तुम्ही, काहीतरी चाललंय ह्याच्या मनात. पण आई आहे त्याची, पत्ता लावल्याशिवाय गप्प बसायची नाही मी. कळेलच मला किती दिवस लपवून ठेवणार तो माझ्यापासून. मला कळलं ना की बघा कशी सुतासारखी सरळ करेन त्याला. कला मुलगा आहे तो आपला, शत्रू नव्हे. मुलासारखा वागतो का तो? शत्रू सारखाच वागतो ना आपल्याची. दुसऱ्यांची मुलं बघा, आई म्हटलं की आपला जीव काढून ठेवतील आईसाठी, पण ह्याला तर आईची काही किंमतच नाही. आई म्हणजे काय, घरातली केरसुणी. पुरे पुरे आता. पुरे मलाच सांगत राहा. काय याचा
पाण्याचे हाल शेजारी बघितलेत का तुम्ही? काय कोकीचा अवतार गाऊन घातलेला आणि त्याच्यावरती अशी ओढणी घेतलेली आणि गावभर फिरतायत निलाजऱ्यासारख्या. आपल्याला नाही आवडत हे असलं. लग्न झाल्यानंतर बाईने कसं साडी नेसावी? जानू कुठे नेसतीये साडी? ते आता तिच्या घरचेच असे आहेत ना म्हणून. तिच्या नवऱ्याला चालतं, तिच्या सासवांनाही काही प्रॉब्लेम नाहीये म्हणून. आपण काय बोलणार आता त्याच्यात? मला नाही चालणार सुनेने असली काही फेर केलेली. साडी म्हणजे साडी नेसायला पाहिजे तिने. अरे कला जावई बाप. अगं जानू या. अगं जावई बापू म्हणाले. सॉरी तुम्ही म्हणाला होतात येऊ नकोस पण तरी मी आले. येऊ नको असं नव्हे पण धूळ आहे पसारा आहे सगळा म्हणून मी म्हटलं. दोन जीवांची आहेस तू आता काळजी घ्यायला हवी. तशी छोटीशीच आहे जागा पण पटकन मी आली म्हटलं घेऊन टाकूया. अहो नाही पण छान आहे की. अ भाड्याच्या दोन खोल्या ह्या. आमचं घर म्हणजे काय तुमच्यासारखा महाल नाही. म्हणजे बघा चालायला इथून सुरू केलं की चार पावलावर संपत. भिंती पण बघा. अहो घर काही भिंतीने नाही माणसाने होत. लाख बोललात जवई बापू. मला नाही बाई पटत हे. म्हणजे राग मानू नका जवई बापू तुम्ही. पण शेवटी मोठं घर ते मोठं घर आणि छोटं घर ते छोटं घर. आता सांगा ना म्हणजे तुमच्या घरात आणि या घरात काहीच फरक नाहीये? आहे ना मोठा फरक आहे. माणसांच्यात फरक नाहीये का? तुम्ही लागलात का बोलायला मलाच? पाणी आण जावई बापूना. हो पाणी देते चहाही देते जावई बापूंना. चहा टाकशील का ग जरा? हो टाकते चहा. श्री पाणी देऊ तुला? अगं पाणी हवंय म्हणून काय विचारतेस? द्यायचं पाणी. आव नाही खरंच नको. हे काय? अगं हो आईंनी डबा पाठवलाय तुझ्यासाठी म्हणजे सगळ्यांसाठी. बरं केलंस जानू. काल पण जेवणाचा डबा दिलास ना ते खरंच खूप बरे केलंस तू. हा दिलास ना. काय ग कसला एवढा विचार करतेस? अगं हो मला लक्षातच नाही आलं. म्हणजे काहीतरी वेगळाच विचार करत होते. तुझ्या बोलण्याकडे लक्षच नाही गेलं माझं. काल तूच पाठवलंस ना डबा? हो 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 मीच पाठवला होता. का ग असं का विचारतेस? हे नवलच आहे. मला वाटलं आपला पिंट्या थापा मारतोय की काय. काय ग एवढं तिखट जाळ जेवण करायला लागलाय तुम्ही? आणि बाई 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 काय त्या भाजीवर तेलाचा तवंग मिरचीचा ठेचा भाकरी बाई ठेवलीत का तुम्ही कोणी कामाला? कला असा कसा डबा दिलास तू? म्हणजे तुमच्याकडे तर कसा सात्विक स्वयंपाक असतो ना. भाज्या पण कशा गोडूस असतात तुमच्याकडे. आणि भाजी ती काय नुसती वांगी आणि बटाटा कापून टाकले होते तेलात. तू घरून दिला होतास ना डबा का कुठून खानावळीतनं पाठवला होतास? कला हो जामूच्या तब्येतीसाठीच म्हणते मी. हे एवढं तिखट खाणं तिनं बरोबर नाहीये. तुमचं नातवंड तामसी झालेलं चालेल का तुम्हाला? अगं ऍक्च्युली आई मलाच ना काल तिखटच खावं असं वाटत होत दिवसभर. त्यामुळे थोडं तिखटच जेवण केलं होतं घरी. बसा मी चहा टाकते पटकन तुमच्यासाठी. आई तू घेशील ना? हो अगं पण हे कसले डोहाळे. हा म्हणजे आजही तसंच आहे की काय? नाही नाही आज अगदी नॉर्मल आहे. आलेच मी. हे ठेवते आत सांभाळून. अगं
नवीन आहे मोरी बिरी पण. जावई बापू, आनंदाची बातमी आहे तुमच्यासाठी. आमच्या पिंट्यासाठी पुन्हा एकदा एक छानस स्थळ आलंय. अगदी खात्यापित्या घरची आहे, साधस आहे, साधी आहे, अगदी गरीब गायच म्हणा ना तुम्ही. तुझ्या पुढे ना खूप मोठा चॅलेंज आहे नीता. नाही ग तसं नाही, आपलं लग्न ना खूप मोठी रिस्क आहे. तू घेण्याची तयारी दाखवलीस ना, मग आता आयुष्यात पुढे किती बिरस येऊ दे, मी माग पुढे पाहायची नाही. आई खूप त्रास देईल यार तुला. तुझ्या बिगर राहण्याशिवाय हा त्रास कमीच असेल. फक्त तुलाच नाही, तुझ्या आई बाबांना सुद्धा नको नको ते बोलेल. आई त्यांना मी लांबच ठेवणार आहे, त्यांच्या जीवाला कशाला काहार. तुला माहिती आहे ना आई कधी कधी मारते सुद्धा. आता काय बी झालं ना रोने तर मी माग हटणार नाही. लव केले मी तुझ्या संगत, आता हे निभावून दाखवलं नाही तर नाव नाही सांगणार सुनीता म्हणून. तुला अजूनही असंच वाटतंय की तू तुझ्या आईला कन्व्हिन्स करू शकशील पिंट्याच्या लग्नासाठी? अरे कन्व्हिन्स करणं हा मुद्दाच नाहीये. मला इतकंच म्हणायचंय की आईला अंधारात ठेवून पिंट्याचं लग्न नको व्हायला. म्हणजे तिला फसवून, तिच्यापासून लपवून. नाही रे, आई आहे ती त्याची. हे बघ, ठीक आहे थोडासा विरोध करेल, चिडेल थोडीशी, पण आपण जर आपल्या निर्णयावर ठाम राहिलो ना तर मग नाईलाजाने का होईना, पण तिला हो म्हणावं लागेल. आणि ह्या सगळ्यासाठी किती वेळ लागेल असं तुला वाटत? तसं सांगता नाही येणार. पण जानवी सुनीताकडे इतका वेळ नाही. अरे मी बोलेन ना तिच्याशी. कधी कधी ना बोलण्यापेक्षा कृती करावी, बोलण्यासाठी अख्खा आयुष्य पडलेलं असत. तुला अजूनही तसंच वाटतंय श्री? अजूनही म्हणजे? श्री प्लीज, हे बघ मी हात जोडते श्री तुझ्या पुढे, तू तू प्लीज, हे असं काहीतरी म्हणजे तुला कळतंय ना. मी काय केलंय श्री? तू करू शकतोस. मी काही करणार नाही. तुला कळत का नाहीये श्री, पिंट्याचं लग्न सुनीताशीच व्हावं हीच माझीही इच्छा आहेच ना. तिच्या टाइम फ्रेमचा रिस्पेक्ट न करता तू फक्त तुझ्या आईच्या भावनांचा रिस्पेक्ट करतेस. कधी कधी अनावश्यक भावना आपण कुरवाळत बसतो ना तर ते भावनिक चोचले ठरतात. भावनिक चोचले कसले श्री? अरे आई आहे ती त्याची आणि तिचा पूर्ण हक्क आहे तिच्या मुलावर. म्हणजे काय त्या हक्कानं त्याला न आवडलेली मुलगी आईने त्याच्या गळ्यात बांधायची का? पिंट्याला जन्म दिल्याची ही किंमत मोजायची त्यानं? म्हणजे त्याला आवडलेली मुलगी सोडायची आणि आईनं सांगितलेल्या मुलीशी लग्न करून आयुष्यभर असंच कंठत राहायचं, मग तो आदर्श मुलगा ठरेल का? तू एवढा टोकाचा विचार का करतोय? कारण असा टोकाचा विचार केल्याशिवाय ना अचूक निर्णय नाही घेता येत. अरे पण निर्णय झालेलाच आहे ना. माझं इतकंच म्हणणं आहे की त्या निर्णयात आईलाही सामील करून घेऊया. आई याच्यात असतील ना ते निर्णयच होणार. पण मग किमान तिला माहिती असावं श्री. माणसं बदलतात श्री. स्वभाव नाही बदलत जानवी. पण म्हणून आपण आपल्या माणसांशी खोटं बोलायचं का, त्यांना फसवायचं? आपल्यासाठी काही निर्णय घेणं म्हणजे आपल्या माणसांना फसवणं असं नाही. हे बश्री, आई तुम्हाला वाटतंय ना तेवढा विरोध करेल असं नाही वाटत. कदाचित त्याही पेक्षा जास्त करतील. अरे लपवलं तर खूप प्रॉब्लेम होतील श्री. प्रॉब्लेम होणारच आहे. अरे मग ते आधीच झाले तर काय वाईट आहे? मला ना एक्झॅक्टली ह्याच्या उलट वाटत. हे सगळं लग्नानंतर होऊ देत ना, कारण नंतर काहीही प्रॉब्लेम झाले ना तरी त्यांचं लग्न झालेलं आहे, ही फॅक्ट नाही बदलू शकत. आई कायमसाठी दुखावली जाईल आणि मग आयुष्यभराचं दुखणं मागे लागावं ना तसं हे प्रॉब्लेम्स मागे लागतील. आणि असं करून कोणीच सुखी नाही होणार ना श्री. माझा वाईटातल्या चांगुलपणावरही विश्वास आहे श्री. काहीही झालं ना तरी अरे आई येते त्याची.
मुलासाठी आईच्या मनाला पाझर फुटेल आणि ती हो म्हणेल. हे बघ, लग्न हे शुभ कार्य आहे आणि ते सगळ्यांच्या आशीर्वादानेच व्हायला हवं. एका नव्या आयुष्याची सुरुवात स्वतःच्या सख्या आईला फसवून पिंटाने करावी असं नाही वाटत मला. हे बघ, इच्छेने असो किंवा अनिच्छेने, पण तिच्या आशीर्वादाचा हात त्याच्या डोक्यावर असावा असं वाटतंय मला.